तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट शेतकऱ्याला काय देतं आणि तेलंगणाचं गव्हर्नमेंट शेतकऱ्याला काय देतं, तर काही वेगळा फरक आहे का, की तिथं काही वेगळी स्कीम आहे शेतकऱ्यांसाठी, असं काही आहे का? आमच्याकडे एक म्हणजे रैतू बंधू म्हणून एक स्कीम आहे, शेतकऱ्यांसाठी एक स्कीम आहे, ते म्हणजे एकरी एका पिकाला 5,000 रुपये एकरी भेटतात, म्हणजे त्यासाठी वेगळं काही करणं नाही लागत, वेगळं काही करायचं, तुमच्याजवळ शेती असणं आवश्यक, शेती असणं गरजेचं आहे बस, ते म्हणजे नॉर्मली एक गुंठ्यापासून ते समोर आता चालू आहे समजा स्कीम, म्हणजे एक गुंठ्यावाला शेतकरी जरी असेल तरी त्याच्या अकाउंट मध्ये पैसे पडतात एका सीझनला, एका सीझनला 5,000 एकरी, म्हणजे आता सीझन दोन आहे, दोन आहे पावसाळा आणि रब्बी, 10,000 म्हणजे वर्षाला 10,000 रुपये पडत। मंडळी पहा, तेलंगणाचं सरकार त्यांच्या शेतकऱ्यांसाठी वार्षिक 10,000, लक्षात घ्या, एक गुंठ्यापासून तर 5 एकरपर्यंत किंवा त्याच्या वरही जे शेतकरी आहे, म्हणजे त्याच्या नावाने एक शेत आहे त्या शेतकऱ्याच्या नावानं पैसे तेवढे जमा होणार, आणि PM किसान योजनेचे 2,000 म्हणजे असे टोटल 6,000 जमा होईल, ते वगैरे म्हणजे 16,000, काही न करता 16,000 दर वर्षाला इथल्या शेतकऱ्यांना मिळतं, आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला द्यायचं तर सोडात, पण आपल्या पीक विम्याचे पैसेसुद्धा आपल्याला मिळत नाही। बरं, महाराष्ट्रात जे पीक विमा आहे आणि इथलं जे पीक विमा आहे, महाराष्ट्रात तुम्हाला माहीत आहे की बरेचदा पीक विमा शेतकरी भरतात आणि काहीच मिळत नाही, किती काही खराब वातावरण होत तरी त्यांना काहीच मिळत नाही, परंतु तेच जर तुम्ही तेलंगणात जर गेले तर मग तेलंगणातही त्या याची कंडिशन तेच आहे का पीक विम्याची, का त्यांना तिकडे मिळतं पीक विमा? आपल्या आमच्याकडे पीक विमा म्हणजे शेतकरी भरतच नाही, नाही का, गव्हर्नमेंट भरून घेते, हां, जे आहे ते बँका वगैरे आपण जे क्रॉप लोन वगैरे कर्ज काढतो त्यांनीच भरून घेतात। अच्छा, आता ते पुढचं काय विषय माहित नाही, पण भेटते का? पण भेटते का, म्हणजे दरवर्षी भेटते का एखादं वर्ष, म्हणजे ते त्याची भरपाई जी आहे विमा भेटत नाही।